जीवनामध्ये एक क्षण असा निर्माण होतो क्रांतीचा क्षण नक्षत्रांच्या फुलाप्रमाणे माणसाच्या अंतरंगात फिरतो. जसा एकदा गोडके बाबा माझ्या अंतरंगात फिरला तेव्हा कृपेची करीतो ते दिशाची स्नेह भरितो जीवाकडी अंतरी तू आपला जीव. संत ज्या वाटेन जातात ती वाट कृपामय करून सोडतात. संत ज्या दिशेने जातात ती दिशा स्नेहान भरून टाकतात. आणि आपल्या जीवापेक्षा दुसऱ्यांच्या जीवाची ते काळजी करतात. दुसऱ्यांच्या पायाखालचे काटे दूर करून त्यांच्या मनात आनंदाचा डोह निर्माण करतात. रियल हॅपीनेस, रियल हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी. खरा आनंद गाडगे बाबांनी आपल्या मुलाची बाळगलं आणि अंधश्रद्धा निर्मूलन व्यसन मुक्ती अज्ञान मुक्ती कर्ज मुक्ती या चार मुक्ती धामावरती गाडगे बाबांनी काम केलं. हे काम करत असताना त्यांनी आपल्या हातामध्ये खराटा घेतला आणि खराटा घेऊन ते काम करू लागले. दुसऱ्यांच्या साठी काम करायचं, दुसऱ्यांच्या हितासाठी काम करायचं. लेखुराचे हित, लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती करील लाभावीन प्रीती. लाभ मोह मनात न ठेवता दुसऱ्यावरती प्रेम करायचं, लाभाशिवाय प्रेम करायचं, निस्वार्थ प्रेम. हा गाडगे बाबांच्या विचाराचा धागा मी पकडला. गाडगे बाबा हिमालयावडे उंच आहेत, मी टेकडी एवढा सुद्धा नाही. गाडगे बाबा हत्ती एवढे डोळान चालणारी आहेत, मी मुंगी एवढा सुद्धा नाही. पण मुंगी होऊन सुद्धा आपण स्वपरिश्रमान काही करू शकतो. त्याप्रमाणे आज गेली 35 वर्ष गाडगे बाबांच्या पुतळ्यासमोर अंध अपंग विधवा परित्यक्ता आणि वृद्ध स्त्री पुरुष यांना अन्नदानाचा कार्यक्रम सुरू आहे. त्या कार्यक्रमात आदरणीय मुरलीधर देसाई साहेब हजर असतात. गाडगे बाबाच्या साक्षीने तो कार्यक्रम होत. आदरणीय प्राध्यापक केसवराव खुराडे यांनी जर 2-3 वेळा तो प्रसाद घेतलाय. त्यांनी लिहिलेली अंबाबाई या पुस्तकामध्ये त्यांनी याचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. आदरणीय डॉक्टर सरोज पिडकर तर वारंवार येऊन अन्नदान करतात. आदरणीय डॉक्टर उपाशाह या नेहमीच गरिबांच्या साठी काम करतात. त्या एकेकाळी नगरसेविका होत्या. नगरसेविका असताना त्यांनी गाडगे बाबांच्या पुतळा स्थापन करणे, त्याच्या भोवती गवत काढणे, खराड्याने स्वच्छता करणे हे काम त्यांनी केलेलं आहे. स्वच्छता म्हणजे हे सूत्र आपल्या मनात बाळगून गाडगे बाबांनी काम केलं अखंड 50 वर्ष. स्वावलंबन, स्वच्छता हे गाडगे बाबांचं काम. आपले गाडगे बाबांना खराड्याचा बादशाह म्हणतो.
आपले महाराष्ट्राचा श्वास ज्ञानेश्वर, आपले महाराष्ट्राचा निश्वास संत तुकाराम, आपले महाराष्ट्राचा ध्यास संत गाडगे बाबा, ज्ञान देवे रचिला पया तुका झालाचे कळस, त्या कळसावरची पताका म्हणजे गाडगे बाबा। असे गाडगे बाबा आयुष्यभर काम करत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हाती एका धर्मशाळेची किल्ली ते देत होते, आपले समाजाची मुले राहू देत, मोठी होऊ देत, शिकू देत। एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबांच्याकडे गेले आणि म्हणाले, बाबा मी हिंदू धर्मात जन्माला आलो, स्वतंत्र हिंदू धर्मात मानणार नाही, मी नवा धर्म स्वीकारणार आहे। बाबा तुम्ही मला सांगा मी कोणता धर्म स्वीकारतो, तो धर्म मी स्वीकारतो। भारताचा कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अंगठे बद्दल गाडगे बाबांना विचारतो की मी कोणता धर्म स्वीकारतो। यातून गाडगे बाबांची महत्ता आंबेडकरांना पटलेली होती। बाबांनी सांगितलं, गाडगे बाबा म्हणाले, आपले पाठीमागे लाखो लोक आहे, या सगळ्या लोकांना भल्या मार्गाने घेऊन जा या। गाडगे बाबांनी कोणता धर्म स्वीकार हे सांगितलंच नाही। सगळे धर्म समान असतात, सगळी माणसं समान असतात, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, भेदाभेद अमंगळ, सर्व माणसं एका होडीत बसलेली आहेत, जर होडी बुडाली तर सगळेच बुडणार, कोणी वाचणार नाही, मराठा तेवढा वाचेल आणि ब्राह्मण तेवढा बुडेल असं होणार नाही, विमान कोसळ तर सगळेच समुद्रात कोसळ तर सगळेच माणसं मरणार, कोणीच वाचणार नाही। समतेचा सूर्य म्हणजे गाडगे बाबा। असे गाडगे बाबा काम करत राहिले, काम काम आणि काम हाच मंत्र मनात ठेवत राहिले। शेवटी आजारी पडले, आजारी पडले तर एका हॉस्पिटलमध्ये त्यांना सबमिट केलं। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि त्यावेळचे राज्यपाल गणपतराव तपासे यांनी सगळे पैसे दिले। बाबांच्या जवळ कधीच पैसे असायचे नाही। गोनी दांडेकर त्यांचे खजिनदार, प्रसिद्ध साहित्यिक गोनी दांडेकर गाडगे बाबांचे खजिनदार, दोघे आघाडीनं प्रवास करत असताना गाडगे बाबा आघाडीच्या दाराशी गुडघ्यामध्ये आपलं डोकं खूप सुन राहायचे। तिकीट चेकर यायचा, तिकट निकलो तिकट निकलो तिकट निकलो, बाबा काही बोलायचं नाही। स्टेशन आलं की बाबांच्या पाठीमध्ये लात मारायची आणि तिकीट चेकर त्यांना खाली पडायचं। मग स्टेशनवरती बाबा असे उताने पडायचे आणि बाबांना पाहिलेले लोक जे जे असायचे ते यायचे, बाबांच्या पाया पडायचे, तिकीट चेकर लांबून पाहायचा, मी ज्याच्या पाठीत लात मारली त्याच्या लोक पाया पडतात, हा बाबा आहे तरी कोण। गुड वॉटर इधर आओ, तुम्हाले एक सांगतो, तुम्हाले एक लाख, शंभर मिळले त्या प्रभात फुकट केले, तुम्ही मान आहे। तुम्हाला वाटते मले पैसे नाहीत, बाबू रे जरा बाहेर ये। आज गोगुडी दांडेकर बसलेले असायचे, त्यांच्या मखमली पिशवीमध्ये कोऱ्या कोऱ्या नोटाचे बंडल असायचे। दांडेकर साहेब हे पैसे हे लोकांनी मला दिले, हे लोकांच्यासाठी खर्च करायचे, क्षमा करा म्हणून गाडगे बाबा तिकट चकरच्या पाया पडे। असे हे बाळ शेवटी घर दार सगळं सोडून बाहेर पडलेला माणूस एकदा खाल प्रोग्राम खाले पटाला कीर्तन चालू असताना पोस्टमन आला आणि तो रडायला लागला,
रडता रडता म्हणाला बाबा आपला गोविंद केला. बाबांना चार अपत्य आलो. आलोका पहिली मुलगी, कलावती दुसरी मुलगी, मुदगल तिसरा मुलगा. गोविंद पोटात असताना, बायकोच्या पोटात असताना गाडगे बाबा घराबाहेर पडले होते. एक फेब्रुवारी 1905 जन्म 23 फेब्रुवारी 1876 80 वर्षे गाडगे बाबा जगले. गाडगे पोस्टावर जवळ जाऊन सांगितलं बाबा आपलं गोविंद केला, आपलं गोविंद केला. बाबांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंबही आला नाही. राम आले, राम गेले. कृष्ण आले, कृष्ण गेले. असे गेले कोट्यान कोटी. काय रडू एकासाठी? बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. या जगात प्रत्येक जण आपल्याला मोठा समजतो. माणसाच्या मनात अहंकार भरलेला असतो. एका सभेत विजय निघाला. या जगात मोठ कोण आहे? चर्चा सुरू झाली. गाडगे बाबांनी कीर्तन सुरू केलं. म्हणाले ओबले दुनियेत बड़ा कौन है? एक मने पुर्थई बड़ी है, पुर्थई पृथ्वी. एक मने पुर्थई बड़ी नहीं, वो शेष के माथे पर खड़ी है. वो शेष के माथे पर खड़ी है. शेष बड़ा. एक मने शेष बड़ा नहीं है, वो शेष शंकर के गले में अटक के पड़ा है. शंकर बड़ा है, शंकर बड़ा है. एक मने शंकर खास से बड़ा. शंकर तो नंदी की नंदी पर पैदा है. नंदी बड़ा. एक मने नंदी खास से बड़ा. वो तो कैलाश पर्वत पर खड़ा है. कैलाश पर्वत बड़ा. एक मने कैलाश पर्वत काल से बड़ा. वो तो रावण ने 3 दफे उखाड़ा. वो तो रावण ने 3 दफे उखाड़ा. रावण बड़ा. एक मने रावण काल से बड़ा. रावण तो अंगद के झूले पर वाली के घर में अटक पड़ा था. वाली बड़ा. वाली काय से बड़ा? वाली काय से बड़ा? वो तो राम ने एक बाण से पछाड़ा. एक बाण से वाली खलास. राम बड़ा. राम बड़ा. राम काय से बड़ा? एक मने राम काय से बड़ा? वो तो संतन के शरण में गया था. राम संतन के शरण में गया था. संत बड़े, संत बड़े. संत म्हणजे साक्षात परमेश्वर. संत म्हणजे साक्षात परमेश्वर. या जगात परमेश्वर बड़ा. तुम्ही आम्ही नाही, परमेश्वर बड़ा. त्यांनी आपणाला हा देह दिला. देह देवाचे मंदिर ते स्वच्छ आणि सुंदर आणि तेजस्वी ठेवले पाहिजे. मी 90 वर्षाचा तरुण आहे, म्हातारा नाही. मला 100 वर्ष आयुष्य देतायला. हे अपुर आयुष्य आहे. हे अपुर आयुष्य आहे. मी पर्तवंडाला सांगतो, माझी पर्तवंड आहेत 5-6, त्यांना मी सांगतो अरे तुमच्या लग्नात मी आहे की रे. बसवेश्वराच्या प्रेमात पडलो. शंकर पाटील त्यांचे मित्र, त्यांच्याकडे सतत यायचे. शंकर पाटील माझे परम मित्र. एकदा शंकर पाटलाबरोबर डी एम पाटील शिवानंदजी घरी आलेले होते.
केडेकर साहेबांना सर्वी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना मी विनंती केली होती की आपण कार्यक्रमात आले असून पाहिलं की मात्र या आता सुद्धा मी सर्वांच्या देखत त्यांना विनंती करतो की तुम्ही एकदा गाडगे बाबा अध्यासन पहा. हे छोटं अध्यासन आहे असे हे गाडगे बाबा शेवटच्या क्षणी त्यांनी बांधलेलं धर्मशाळा गोशाळा माणूस मरणाच्या दारात उभा राहिला की त्याला सर्व काही आठवत आणि आपल्या जिवलग माणसाशी भेटावं, आपल्या पत्नीशी भेटावं, आपल्या मुलाशी भेटावं, आपल्या नातवंडाशी भेटावं असं वाटत. परंतु गाडगे बाबा म्हणाले नागरवाडीलाची माझी गोशाळा आहे, त्या गोशाळेत जनावरांना काही गुरांना मला भेटायचं ही माझी शेवटची इच्छा आहे. ज्याला टीचवर घर नाही, हातभर जमीन नाही, बँकेत एक पैसा बॅलन्स नाही, असा गाडगे बाबा शेवटच्या क्षणी म्हणतो मला नागरवाडीतील गाई गुरांना भेटायचं की बाबा ज्या ज्या वेळी त्या गाई गुरा जातात त्या गाई गुरा हंबरला पडतात. गाडगे बाबाच्या पायाचा पायाची चाहूल आवाज आला की त्या हंबरला पडतात. बाबांना मोरारजी देसाईंनी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब केर पहिले मुख्यमंत्री ते तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदा गाडगे बाबांचे पाय धरायला आले. शेवटच्या क्षणाला मोरारजी देसाईंनी त्यांना दारूबंदीसाठी गाडी दिली. महाराष्ट्रभर एकेकाळी दारूबंदी होती, आता दारूची दुकानं पावलं पावली आहेत. लोक इतर भरतात व्यसन मुक्ती नाही, त्या व्यसन मुक्तीसाठी टाको फोडला 50 वर्ष. गाडगे बाबा असे उद्दाने पडले होते शेवटच्या क्षणी. आम्ही भजनी मंडळी अशी बसलेली होती. पूर्णा नदीकडे जायचं, पूर्णा नदीचा घाट गाडगे बाबाने बांधला होता, चिरेबंद दगडांचा घाट लोकांच्या पैशातून. हे माझे आप्त माझे नातेवाईक कोणीही या घाटाचे धर्मशाळेचे गोशाळेचे यांचा या मिळकतीवर कसलाही हक्क नाही. मी कोणाचा गुरु नाही आणि माझे कोणी शिष्य नाही असं म्हणणार हा संत महाराष्ट्रात एकमेव संत. गाडी निघाली होती आणि गाडीमध्ये बाबांची पत्नी जी 50 वर्षे बाबांच्या जवळ नव्हती ती गाडीमध्ये बसली होती. बाबांची पत्नी ती बाबांची सावली. बाबा जिथं जिथं जायचे तिथं तिथं ते लपून राहायचे. शेवटच्या क्षणी तर बाबांच्या पायाची सेवा करूया. बाबा उतार झोपले होते, त्यांचा पाय चुकून कोण दाबायला लागला. बाबांनी ओळखलं आपली बायको आपल्या शेजारी बसलेली आहे. बाबा मरणाच्या दारात होते, क्षीण अभद्रच म्हणाले इथेच खाऊन बसले खाली उतरा काम करा भीक मागा. मरणाच्या दारातील गाडगे बाबांनी आपल्या पत्नीला आपल्या जवळ ठेवलं नाही, खाली उतरलं असे हे गाडगे बाबा. असे हे गाडगे बाबा 20 डिसेंबर 1956 रोजी आपण सर्वांना सोडून गेले विठ्ठलाच्या पाय तरारले मीठ रावळीची घाट निनादली ज्ञानोबक्षधारी शहारे पिंपळ इंद्रायणी जळ खळाळले उठला हुंदका उठला हुंदका
देहूच्या वाऱ्यात उठला हुंदका तिथच्या वाऱ्यात तुका चळवला समाधी तुका चळवला समाधी सज्जनगडात टिटवई बोलली समाधी हालली समर्थांची